विदर्भ व मराठवाडा विकास मंडळांना मुदतवाढ दिली नाही म्हणून 2.5 वर्षे महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणारा आणि मंडळाला पुनर्जीवित करण्यासाठी आग्रही असणारा भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन 2.5 महिने झाले तरी मंडळाबाबत काही निर्णय घेत नाही, त्यामुळे भाजपचे विदर्भ प्रेम वेगळी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी स्थापन विदर्भ मराठवाडा विकास मंडळाचा कार्यकाळ 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आल्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली नव्हती. या मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. पक्षाच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत ते विदर्भ विरोधी असल्याचा आरोप यावेळी केला होता. विधिमंडळ अधिवेशनात या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. पुढे मंडळाला मुदतवाढ देण्याचा संबंध विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीशी जोडण्यात आल्याने राजकारण तापले होते. अखेर महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या टप्प्यात 29 जून 2022 रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे गट भाजप युतीने सरकार आले. विकास मंडळासाठी आग्रही असणाऱ्या भाजपकडून मंडळे पुनर्जीवित करण्यासाठी तातडीने हालचाली होणे, राज्यपालांकडे शिफारस करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे व केंद्राकडून त्याला मंजुरी मिळवून देणे अपेक्षित होते. 2.5 महिन्याच्या काळात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले, मात्र विकास मंडळाचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर असल्याचे दिसून आले नाही. याउलट सरकारने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी पूर्वीच्या सरकारने पाठवलेली सदस्यांची यादी रद्द करण्यासाठी तत्परता दाखवली आहे.